आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळीमध्ये आज ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ. इंगळी येथील विठोबा जाधव, आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत आज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या पारायण सोहळ्यात पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी हरिपाठ व सायंकाळी कीर्तन असे सांप्रदायिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी विठोबा जाधव, आनंद जाधव, ज्ञानोबा जाधव, वसंत कवळे, विलास चिंचळे, गणपती इंगळे, दत्ता लोहार, एम डी जाधव आदी वारकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले होते. महानकारी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. मोगडा पुल्ला येथे 200 वर्ष झाले कृष्णा महाराजच्या हस्ते विलापूजन चालू आहे. चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आम्हाला लोक, गावचे लोक चांगले चांगले मदत करतात. इथे काहीच कमी नाही. फराळ, नाश्ता, जेवण हे सगळे व्यवस्थित चालू आहे. सगळे लोक पारायण आहेत. 200 लोक पारायण बसलेले आहे. काल वास्कर महाराजचं कीर्तन व्यवस्थित झालेलं आहे. काहीतरी 1000 लोक जमलेले होते. कार्यक्रम चांगले झालेले आहे. त्याच्यामध्ये अगदी आमचे लोक, कमिटीचे लोक सगळे एकदम सिक्रेट आहे. विठोबा कृष्णा जाधव यांचं, आनंद अप्पासाहेब जाधव यांचं, ज्ञानदेव विठोबा जाधव, सगळी लोक यांना सगळी आहेत. आम्हाला सगळी मदत चांगली करतात. अजून बी याच्यापेक्षा चांगलं व्हावं असं आमची इच्छा आहे. तुम्ही चांगलं करूया सगळं मिळून.